आज मी तुम्हाला मक्याच्या कणसापासून एक प्रकार करून दाखवते चटपटीत। हे बघा, हे स्वच्छ धुवून मक्याचं कणीस घेतलं, धुतलं अगोदर, स्वच्छपैकी पुसलं आणि दाणे हे असे सगळे काढले ते बघा छानपैकी। आता मी गॅस पेटवते। हा गॅस पेटवला की ते अजिबात टाकत नाही, नंतर टाकणार। आणि हे किती कोरडे आहे बघा, स्वच्छ धुवून पुसून घेतले तर। आता ह्याच्यात दाणे हे टाकते, मक्याचे दाणे आणि कोरडेच बिन तेलाने भाजून घेते। छान पैकी भाजते, कोण उकडून घेत कणीस, कोण अशी भाजतात आणि लिंबू पिळतात त्याच्यावरती खटलावर। मी आपली ही मुलांसाठी लागतं ना, मग हे असं दाणे काढले आणि आता बघा काय काय टाकते त्याच्यात। ते एकदम सोपं आणि साधं, लवकर लगेच मुलं वागतात खायला दे, मला खायला दे, काहीतरी खायला दे। मग बघितलं तर फ्रीज उघडला, कणीस दिसलं, लगेच सोललं पुसून धुवून पुसून आणि आता हे भाजते। हे बघा छानपैकी भाजत आले, आता भाजले जवळजवळ पूर्ण। हे बघा कलर पण बदलला, प्रत्येक ह्याला एक एक टिपका पडला आहे डाग। हा बघा इतकं छान भाजते। आता आपण थोडं तेल होतो, हे बघा एकदम थोडं तेल, ते पण का आपण मसाला टाकणार आहोत, मग हे बघा ते एकदम थोडं बस बघा, घेतच नाही पुन्हा एवढंच तेल। मला तेलाचे प्रकार जास्त आवडतच नाही, मला खायचे पण नाही आणि आवडत पण नाही, तेलकटी नको ते। आता बघा तडतडतात बघा छान पैकी। आता मीठ टाकते। हा बघा मीठ हातातच माझं मैजर आहे, त्याला काय करणार सांगा। मीठ टाकते, मिरची पावडर थोडी, मुलं खातात ना हो, मग जास्त पण नको उगाच। चाट मसाला असला, आवड असली तर टाकायचं, हां, आणि नाही टाकलं तरी चालेल, काही चाट मसाला पाहिजेच असं नाही। मुलांची आवड आपली चटपटीत खाणारे असतात त्यांना, म्हणजे काय हे हवंय ते हवंय असं। पैकी भाजून झाले, हे बघा आपण भाजले ना की चव वेगळी लागते आपल्याला आणि उकडल्यावरची चव निराळी लागते, तर हे भाजलेले छानच आहे ते बघा। आता आपलं झालं तयार, मी गॅस बंदच करते मला, हे बघा आणि लिंबू पिळते। किती मिनटात हे बघा, तेवढा लिंबू पिळला, चटपटीत आपलं कणीस भाजलेलं तयार आहे। कणसाचे दाणे मुलांना खायला द्यायचे, मस्तपैकी मुलं खातात, चवदार लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात, मोत्याच्या दाण्यांसारखे दिसतात बघा छान पैकी। तुम्ही असेच करून बघा कधी, किती छान आहे बघा। हे पहा एवढं मक्याच्या दाण्यांची रेसिपी आता चटपटी छानपैकी तयार झाली, मुलांची तर घाईच झाली खाण्याची, एकदम साधी सोपी आणि छानपैकी आहेत। वेळ नाही काय नाही, तर आवडली तर जरूर नक्की करून बघा। लाईक सबस्क्राईब करा, सगळ्या नका, धन्यवाद। हा छान।